कारण काल हंगा स्थानीय आमदार दयानंद सोपटे प्रेस कॉन्फरन्स घेतला आणि खूपशी टीका केल्यात आणि आरोप केल्यात. सगळ्यात पहिली त्याला सांगून सुद्धा की त्यांनी फालतू हा शब्द वापरला आणि त्यांनी ते मेन्शन केलं आपण जिता फालतू म्हणणार आणि आमचे लीडर जे आहात आणि वेलविशर आणि ॲडवायझर आमचे मला सतत ॲडवाईज करता कॉम्युनिटीचा राघवा गावडे आणि देवेंद्र प्रभुदेसाय ह्यांना फालतू म्हणतात त्याने. त्याला एक हांव इनडायरेक्टली डायरेक्टली त्याला हे करू शकता सांगूनी पण हा शब्द वापरताना हजार फावटी तरी चिंतपाची गरज आहे. कित्याक दोघूय हांगा बांधल्यात ते टिचर परत दोघूय हांगा बांधल्यात ते एक सरपंच जाल्ले आहात आणि पब्लिकान सोसायटी तेंची एक बरी इमेज आहे आणि तुझ्या ते फालतूपणा जे उलयतात तसे त्यांचे खंयच काय फालतूपणा ना तो त्यांनी सांभाळून हेचेर उलोवपाचे आणि फुडल्या फावट कितें प्रेस कॉन्फरन्स घेताना तेन्ना त्याचे जिबेक आपले मर्यादा दवरपाचे. दुसरे म्हणल्यार तेणें म्हटलां की आपणाक ही प्रेस कॉन्फरन्स घेवची पडली. तुका कित्याक घेवची पडली? तुका जर भंय नासलो आनी तुका जर फरक पडना तुका प्रेस कॉन्फरन्स घेवपाची गरजूच ना. तुका ही प्रेस कॉन्फरन्स घेवची पडली कित्याक वयल्यान तुमच्या चाबूक पडला तुझ्या पार्टी लिडरांचे तेंच्या कडल्यान कित्याक इतलो लोक थंय जमलो. दुसरें म्हटल्यार तेका म्हाका दिसता तो तेणी म्हटला आपूण लॅपटॉपाचेर पळयतालो लायव्ह सगळे म्हाका दिसता तेणी आपलो चश्मो लावंक नासलो. एक तर चश्मो लावंक नासलो जाल्यार मॅथ्सान सारको वीक आहा. 300-350 म्हटल्या पळय तेतून एक झिरो आनी एड करपाक विचारला तो आनी मातसो तेणी दुसरे फावट पळयता आमची सभा आनी खरेंच बरें दिसता की पण बारीक बारीक सगळे प्रोग्राम आमचे पळयता आनी अशें पळोवचें तेणी कित्याक तेकाय पळोवंक जाय आनी मातसो चश्मो सारको नाल्यार नंबर तरी चेंज करून घेवपाचो. कित्याक तेणी मांद्रे मतदारसंघाचे लोक जे जमलेले थंयसर तेका तेणी अर्दे भायले म्हटले. म्हाका खबर ना कितले थंय भायले तेका दिसले ते भायले आसले ते आमचे लिडर सुनील ढवळीकर आसले आनी केतन भाटीकर आसलो आनी डॉक्टरांक सेक्रेटरी कमिटी केले. पूण थंय सगळे जमलेले आसलेले जे लोक सगळे जमले ते मांद्रे मतदारसंघाचेच आसले आनी हेचेर कळटा की ह्यो लोकांकूच वळखना. जर ह्यो लोकांक वळखत आसलो जाल्यार भायले अर्दे भायले म्हणचो नासले. सो तेका लागून तेका गरज आहा मांद्रे मतदारसंघाचो म्हणटा सगळ्या घरा घरांनी जाणा जाल्यार तो लोकांक विचारलेलो आहा आणि इतक्या बेगीन जर विचारता जाल्यार त्यांनी आणि फुडले इलेक्शन 22 ते विचारपचे. दुसरो त्यांनी एक स्टेटमेंट केला की बीजेपीचे सिनियर लिडरांनी म्हाका सपोर्ट केला आणि तेका लागून इतले हे मतां पडली म्हणून. सो तेका एक रिक्वेस्ट आहा त्यांनी दुसरे फावट प्रेस कॉन्फरन्सा त्या सिनियर लिडरांची नावं घेवपाची. बसते कोड्यांनी दवरू नका, नावं घे आणि क्लिअर कर. चार मंत्री जे सिनियर त्याच्या पार्टीचे लिडर जर म्हाका सपोर्ट करतात म्हणजे हेचेर कळटा की ह्याका कोणाचोच सपोर्ट ना. तातूंत कमी हा त्यांनी तेका लागून त्याची नावं घेवपाची आणि ती सेंट्रल कमिटीक कळोवंक जाय. सिनियर लिडर म्हाका वावरता तो म्हाका सपोर्ट करतात ते कळोवंक जाय गरज जाता. तो रिक्वेस्ट करता तेका दुसरे पावट कितें अशें उलयतना सांबाळून उलोवपाचे. कार्यक्रमाक तेणी हे केले म्हणून तो म्हणटा आपण तसे काहीच हे करू ना. जर ते तो म्हणटा तेणी आपण काय करूंक ना जाल्यार 8 दीस पयली आम्ही ॲप्लिकेशन मूव केले. 8 दीस केले जाल्यार त्यांच्यानी जर खंयचे डॉक्युमेंट्स ना किंवा कितें प्रॉब्लम आहा तेका म्हणजे थंय आमी कितें कमी पडले वीक पडले डॉक्युमेंट सबमीट करपाक जाल्यार आमकां तेन्ना सोमतेच कित्याक सांगूंक ना. आमचो 4 प्रोग्राम जाल्यार 3:30 आमकां रिजेक्शन NOC रिजेक्टेड म्हणून NOC कित्याक दिली? पयली एकाक सुमार टायप करून कलेक्टर ऑफिसान एकाक सुमार टायप केली NOC ग्रांटेड म्हणून टायप केल्यान दवरला सायनींग कलेक्टर. हांव डायरेक्ट आरोप करता डेप्युटी कलेक्टरान थंयसर टायप करून दवरल्या एक्सेप्टेड म्हणून आणि आपण जेवन येता आणि अर्जाम दिता म्हणून सांगले. म्हाजे मनीस आसले प्रेसूय थंय आसलेले तेंकाय तेणी तेच सांगला जेवन येता आणि अर्जांक सायन मारता अर्जाची 15 मिनटां राव आणि 3:30 दिला 3:30 आमच्या भुरग्याच्या हातीन रिजेक्टेड म्हणून NOC दिल्या तेणी. हे कित्याक लास्ट मुमेंट कित्याक रावले? कोणाच्या फोनाचेर रावले? कोणाचे फोन परत परत येताले? कोणाकडे उलयताले परत परत? हे आन्सर तेंचे कडेन विचार. हे क्वेश्चन तुम्ही तेंका विचारा आन्सर ते दितले. हे पयली दिवं शकता आसले 1 दीस पयली कित्याक दिवं ना? धमकी प्रकरणान तुम्ही आता म्हटले कितें तुमचे फुडें कितें कारवाई तो आम्ही आमच्या लॉयराक कन्सल्ट केला. काल तांणी सांगलें की दीस इज अ टोटली डिफॅमेटरी आनी थ्रेटनिंग स्टेटमेंट, वी शूड टेक अ लिगल एक्शन. हे कालच घडलं. सो ह्या काही काळा भितर आम्ही गोवा लिगल एक्शन.
दोन दिवसात तुमका काय कळलं त्या काय कळलं. आणि सर मांजरे मतदारसंघात खूपसे कार्यक्रम करतात म्हणजे अनेक पक्षांचे कार्यक्रम जीत आरोकरच केल्या सगळे म्हणजे जीत आरोकर ज्यांना कार्यक्रम त्यांनाच इश्यू केल्या. आणि कणखर प्रतिस्पर्धी कोण ना दयानंद सोपटे या मतदारसंघात त्याचा आतापर्यंत कणखर प्रतिस्पर्धी गो 100% जिंकतलो हे कोण ना आणि तो आमकां भियेला. जीत आरोकर म्हणटकच तो भियेता कारण जीत आरोकरा कडेन आता सहसा साधारण पळोवपाक गेल्यार सगळ्या पंचायतीचे पंचायत सरपंचात आणि दुसरे म्हणजे जे स्त्री बायलांची वोटिंग जे आहात ते आहात सगळी बायलां जास्तशी त्याच्या बरोबर आहात यंग भुरगे सो ऑलमोस्ट विनिंग टार्गेटार आणि हो भय पडला ते कारण ह्याचे ते लोकांक इल्ल्या घरांत बाबा तुका सरकारी नोकरी तुका आणि कितें तुका आणि आता तो फॉर्म वाडटा सारे वाटून जाले. आणि एक सुद्धा तुम्ही हो जो प्रश्न विचारलो फक्त जीत आरोग्याच्या पाठिंबा कित्याक तर सुरवाती पासून गेल्या इलेक्शनात ते बाय इलेक्शन असले गेल्या इलेक्शनात सुद्धा त्यांनी हर प्रयत्न केला की त्याचे फॉर्म रिजेक्ट जाऊचे हे तुमच्या लक्षात असतं गेल्या इलेक्शनात त्याचं फॉर्म सुद्धा रिजेक्ट जाऊ म्हणजे पहिलीच पावली पावली त्यांना तो चढता पायरी चढता त्यांना त्याला ते सूत्र मात्र त्यांना मात्र चालू होतं हे आईची गोष्ट नाही हे गेले वर्षभर हर प्रयत्न करून त्याला ताचेर पर्सनल रिव्हेंज घेऊन ताणे केसी करपा खाली मुद्दाम प्रवृत्त केल्या बाबा केस घालून त्याला भीतर उडवपाचो हर प्रयत्न केला सरकारी वजन वापरून सुद्धा त्याला भीतर उडवपाचा प्रयत्न झालो तो सही सलामत अजून चालू होता तो सही सलामत सुटला नाही त्याचे दैवत बरे असले ताणे काय फ्रॉड करू ना. आणि ज्यांना ही केसीस आर लिटिगेशनची जे असा ते कोर्टात असा आणि त्याला कोर्टात ज्यांना चालू असा त्यांना पोलीस नैतिक हे ना अधिकार ना की इंटरफेअर जाऊ तरी सुद्धा राजकारणाचो गैरवापर करून त्यांना भीतर उडवण्याचा प्रयत्न झाला. काल जी सभा झाली की त्यांना चालू लागेल की मोठ्या संख्येत कोविडचे संकट असताना सुद्धा लोक येतले म्हणून ती सभा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. आज बाकीचे पक्ष हा त्याचे क्रिटिसिझम करणार किंवा काय उलयना की त्यांचे स्थान त्यांचं खबर असा पण जिताचे स्थान आज बऱ्यापैकी वयर चढलं असा आणि याचा ते निवडणूक तो जिंकतो इतकी खात्री दिसून होत्या म्हणून त्यांनी विरोध झाला. आणि एक सांगा माझे फुडल्या प्रयत्नात आम्ही सातवी निवडून आयिल्ले जे मेंबर असले त्यांना सगळ्यांक हवे प्रयत्न करून सगळ्यांनी एकठांय दौरले आम्ही म्हटले विरोध करूया विरोधात विरोध नका आमची पंचायतीचं ध्येय एकच की पूर्ण सर्वांगीण विकास 500 गावचा विकास जावपाक प्रायोरिटीन आम्ही कामां घेऊया आणि सातवे आम्ही रावले आणि हा आणि म्हणजे बाकीचे सहकारी आम्ही सरपंच झाले हेने आमचा सरपंच करू ना ही जी खोटीची हे उलयता तो अजून पर्यंत खोट्याचोच त्याचो रे आसा कितल्याश्यो गोष्टी हांव सांगू शकता कशे खोट्या प्रमाणान नाही हे लोकांक फटयल्ले आसा. आज घरा घरांनी लोकां भितर नाराजी वाढलेली आसा कारण त्यांनी गेल्या इलेक्शनात प्रत्येक घरात नोकरी दिला म्हणून सांगितलं आसा. आज त्यांनी नोकरी फक्त आपल्या घरच्या तिघांक दिल्यात. हांव उघड आव्हान करता गेल्या वर्षा मागीर हांव आव्हान केल्लें जेन्ना तो काँग्रेसीन आसलो तेन्ना ताणें सांगिल्लें की काँग्रेसीन आपले बरें कार्य चालू आसा 130 लोकांक आपण नोकरी दिला तेन्ना ताणें हांवें उघड आव्हान दिल्लें की 130 नोकरी दाखोवच्यो खंयच्यो दिल्या त्यो हांव सदैव तुजो गुलाम जावन रावता ते ताणें आव्हान स्विकारूंक ना कारण हेचे भितर फट आसा. आज ताणें नोकरी जें सांगलां तें स्वताच्या कुटुंबियांक फक्त ताणें नोकरी दिल्ली आसा पेडणे आमचे मांद्रे मतदारसंघात आणि नोकरी ना आणि आज मांद्रे मतदारसंघाची हालत किती असा ही परिस्थिती येता ती इलेक्शनात कळली लोक सुसंस्कृत झाला. आज तो 3000 लोक जो जिताच्या सपोर्टात रस्त्यार देवलो हे त्याचे प्रतीक आणि ताका लागून हांवें सरळ ते म्हणले की जे कृत्य सरकारान केलां हे वायट कृत्य कदाचित हिटलरशाही शोभे सारखे कृत्य आणि ही झुंडशाही सरकार बंद करची आणि सालाझार जो त्यांनाचो पोर्तुगालचो गव्हर्नर असलो हाणे सुद्धा लोकांक भजन करपाक नाटक करपाक परमिशन दिताले अशी जबरदस्ती हे करणाशिली तर आज सामकी लोकशाहीची विटंबना चाललेली आसा पायामल्ली चाललेली आसा हेचे विरुद्ध हांव आवाज केलो. हांव पर्सनली कोणाच्याच विरोधात वचून असलो पण आज जर दयानंद सोपटे माझे पर्सनल घसरपाचो जर प्रयत्न करता फालतू आणि अमके तकली दिता आणि जर म्हाका धमकी दिता की सांबाळून रावचे तर माझो एक ताका इशारो असा की दयानंद सोपटे बाप तू सांबाळून राव कारण फक्त 1.25 वर्ष उरला तुझे हेच्या उपरांत तुझी किती हालत जातली हे लोक पळयले. धन्यवाद. पेडणेच्या समस्त नागरिकांनी मोपा एअरपोर्ट जावपाची
हे जाती खर निरोध अशें लक्षण पण ह्या दोनूय तिनूय विषयाचेर कोलिपून बसलो एका नेतृत्व म्हणटा हे नेतृत्वाचे गूण हे नेतृत्व कशें आसा जे आमी आज शिकोवपाक शकता कारण हांव 5 वर्सां गोंयच्या सबंद विद्यार्थी संघटनेचो प्रोग्रेसीव स्टुडंट युनियनचो अध्यक्ष आशिल्लो गोंयभरचो अध्यक्ष आशिल्लो हेणे आमकां शिकोवपाची गरज ना आतां विशय ताणें जो केला प्रेस कॉन्फरन्सान सगळ्या माध्यमांतल्यान आयला ठळक हातूंतल्यान आयला की फालतू लोकांनी सांबाळून रावते राजकारणाच्या माध्यमातून वाईट हालत करीन सांबाळून रावे वाईट हालत करीन धमक्यो ताणें दिल्या दीस इज टोटली अ डिफॅमेटरी एंड थ्रेटनिंग स्पीच हाचो निशेधच आमी करता असो न्ही तर हाची फुडली कारवाई आमी चालू करतले आज लोकांक कळपा खातीर प्रेस कॉन्फरन्सान की एक आमदार एक राजकारणी हिची भाषा कशी अशी आमी सदां म्हणटा सर एक वेवसायान किंवा त्याच्या बॅकग्राऊंडातल्यान घरच्या परिस्थितींतल्यान त्याची भाषा जाता ताचे संस्कार ते एक टिचर हांव एक टिचर मी कसली भाषा माझ्या तोंडात शोभना एक संस्कार आसा त्या पद्दतीन आमी संस्कार दिवचे आसात एक आमदार पब्लीक रिप्रेजेंटेटीव जेन्ना लोकांनी ताका निवडून दिला तेणी आपली भाषा पयली सुदारची ही भाषा ताका शोभना त्रेस दिवपाचो प्रश्न आयलो जाल्यार हांव कसले बेकायदेशीर धंद्यान इनवॉल्व ना कसलोच बेकायदेशीर धंदो म्हाजो चलना हांव एक पेशांत शिक्षक टिचराचो जॉब म्हाजो टिचराच्या जॉबान म्हाका जी सॅलरी मेळटा तितून म्हजो संवसार चलता ताणें जी धमकी दिल्या ती उद्ध्वस्त करतलो म्हाका ते ओपन चॅलेंज हांव स्विकार तयार आसा कारण हांव ताच्या प्रॉपर्टीन रावना कसले म्हाजे बेकायदेशीर धंदे चलना उलट हेणी एनक्रोच करून म्हज्या प्रॉपर्टीन घर बांदलेले आसा हेका म्हज्या बापायन 60 स्क्वेअर मिटराचे दान केल्ले घर बांदपाक जमीन ह्या माणसाक आनी हो एनक्रोच करून आज जवळजवळ 1.5 हजार स्क्वेअर मिटर जमीन बेकायदेशीर बळकायली आसा आमची तरी हांव ताचें कांय उलयना कारण राजकारणांत असले रिवेंज घेवप शोभना हांव ताच्या हेका वचूंक ना हेचो अर्थ असो न्ही की देवेंद्र प्रभूच्या भिला देवेंद्र प्रभू भितर हिम्मत आसा गेले 30-35 वर्सां 40 वर्सां राजकारण आनी समाज सेवा करीत आसा हेचेर फुडें करतलो कोणी धमकी दिल्या ताका आमी भी करिना तातूंत हांवय आहा म्हजे सहकारी देवेंद्र आहा जी दाबोळकर आहा पक्षाचे आमदार असो सगळो फर्स्ट फोटो आसलो तर ह्या कार्यक्रमाचो इतको भय आमच्या आमदाराक पडलो की आमदारान दुसरे दीस एक मोठी प्रेस कॉन्फरन्स आपयले आणि ह्या प्रेस कॉन्फरन्सात आपल्या अकलेचे तारे तोडले म्हाका कितें करचें दिसता की असलो आमदार ह्या भारतीय जनता पक्षांत कसो चल्लो ज्या आमदाराक चरित्र आनी चारित्र्य हेच्या बद्दल कांय खबर ना स्वता डबल ग्रॅज्युएट म्हणटा आनी मोठो राजकारणी म्हणटा सगळे लोक ताका वळखतात खंय त्या आमदारान आपल्या भाषेचो लेवल इतले सकयल गाठलो की तेणी उलयता आसतना सरळ धमकी दिली आणि फालतू हो शब्द वापर केलो फालतू ह्या शब्दाचो अर्थ हांवें सांगा पत्रकारांक हे शोभा देना कारण ह्या शब्दाचो अर्थ खूब भयानक जाता आणि त्याच्या हेच्यासून कळटा की हो आपल्या समोरच्या मनशाक खंयच्या लेवलार आसा आमी म्हणटा की ह्युमन बी आर इक्वल सगळी मानव जाती सगळी एक आसात हांगा सकल वयना जात धर्म विर्म आमकां कांय लागना मनीस हो मनीस आसता पण तेणी ह्या मनीसपणाच्या नांवांक ह्या आमदाराक खाळीमा बसलो दयानंद सोपटे आरोप करता आसतना समजावन जाय की राघोबा गावडे हो काल सकाळी राजकारणांत येवंक ना राघोबा गावडे खंयच्या राजकारणांत गॉडफादराची गरज ना तो आज ज्या पक्षाची आमदारकी म्हणून ज्या पक्षांत तो मिरयता त्या दयानंद सोपटेन खबर दिवपाक खबर आसना की ह्या ज्या पक्षाचो आमदार आहा त्या पक्षा खातीर राघोबा गावडे आपले तन मन धन आनी वेळ पडलेले रक्त सुद्दां दिल्लेले आहा चुकोन ही आमदारकी मेळली आहा आणि हो तुजो हो शेवटचो टर्म आसतलो कित्याक तुवें भाऊसाहेब बांदोडकरान स्थापन केलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांक आव्हान दिल्लेलो म्हाका आजून सांगता की एक वेळार हांव भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्तो आसलो हिंदुत्व हे माझे धैर्य आसा आणि भारत मातेचो म्हाका अभिमान आहा म्हणून त्या पक्षाच्या विचारांक हांव खंय तरी समर्थन करतां त्याचो अर्थ दयानंद सोपट्या सारख्या माणसांक जाका कांय कळना जाका
पॉलिटिक्सातले राजकारणाची एबीसीडी खबर ना त्या मनशान माका विचारूं शकना आणि ह्या हांव जे उलयला त्याची जर त्याका खातरजमा करची आहे जाल्यार त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सतीश धोंड दत्ता कुलकर्णी सारख्या मनशान विचारात की राघोबा गावडे भारतीय जनता पक्षा खातीर कितें केलेले आहात ते हांवें मनोहराच्या गळ्यात सुरी लावन पळोवन वचून परत भारतीय जनता पक्षात येवंक ना माझे आणि मनोहराचे पटवंक ना आणि मनोहरा सांगले की हांव मनोहर हांव तुझ्या पक्षातल्यान सरळ भायर वता म्हाका तुझ्या बरोबर रिलेशन नाका हांवें कोणाचो खेळ केसान गळो कापूंक ना किंवा खिरापती वाटून आमदारकी घेवंक ना किंवा जातीयेचो किंवा धर्माचो आधार घेवन निवडणूक लढवंक ना राघोबाक निवडणूक लढपाक जाल्यार राघोबा स्वतंत्र म्हाका आमच्या धमक आहा फोट मारली जाल्यार व्यासपीठ तयार करपाची अजून धमक आहा आणि हे देऊन हांव माझे हे विचार सोपयता फुडली सुत्रां हांव